कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर अमृतरावजी नमस्कार. नमस्कार अमृतरावजी. आज आपण बघितला की आपला एक शागिर्द आपण म्हणू शकतो शेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं की अमृत पॅटर्न विषयी त्यांनी ऐकलं आणि त्यांनी बघितलं आणि त्यानंतर कॉटन गुरुच्या वर्कशॉप मध्ये ते आले आणि त्यांनी समजून घेतलं की अमृत पॅटर्न काय आहे आणि कॉटन गुरु अमृत पॅटर्नने शेडी केल्याने काय त्याचा फायदा होऊ शकतो. तर हे उत्सुकता पण खूप महत्वाची आहे. प्रश्न खूप आहेत आपल्यासाठी. एक मुख्य प्रश्न मी घेतो कारण की तुम्ही नेहमी 2020 मध्ये तुम्हाला वेळ कमी भेटते बॅटिंग करण्यासाठी, तर कमी जागेत जास्त कापूस घेण्यासाठी कापसाचे योग्य अंतर किती असायला पाहिजे. हे जे शेती त्यांनी बघितली त्याच्यामध्ये अंतर सांगितलं नव्हतं, तर हे कॉटन गुरु अमृत पॅटर्न मध्ये अंतरचा खूप महत्वाचा आहे, तर ते अंतर किती असावा ते सांगा. त्याच्यानंतर मी आणि अंतरचं महत्व काय अमृतरावजी, 3x3 केलं की 3x2 केलं काय फरक पडतो त्याच्या. मनीष भाऊ, आता तर आपण मी तर वारंवार सांगतो की मी एवढे काय प्रयोग केले सकाळपासून संध्याकाळपर्यंत, तरी प्रश्न केले शेतकऱ्यांनी तरी संपू देणार नाही. आणि महत्वाचं कसं की आज मी तुम्हाला सांगत आहोत की आता युट्यूबवर पाहतो, बरेचसे चॅनल पाहतो की नाही, हे बरेचसे लोक आता हे टाकायचे, व्हिडिओ टाकायचे सर्व, खूपच चुकीच्या पण गोष्टी आहेत त्याच्या समजा. आणि म्हणून शेतकऱ्यांना कसं व्हायला पाहिजे की एक जागृत होणं महत्वाचं आहे, शेतकऱ्याला ज्ञान असणं महत्वाचं आहे, शेतकऱ्याला गणित महत्वाचं आहे. गणित कोणती जर गोष्ट जर सुटत असेल तर गणित भागाकार गुणिले असत समजा, तर तसं शेतकऱ्याला त्याचं गणित महत्वाचं आहे. बरोबर. आता हे जे आपण जी पद्धत जी केलेली आहे समजा, आपल्या पद्धती 3 आहेत. एक आहे 3-6 म्हणजे 3 फुटानं सर सगळं उत्तर दक्षिण तासं ओढायचे, 2 तास 1 फुटानं लावायचे आणि 1 सोडायचं, 2 लावायचे 1 सोडायचं, म्हणजे एक सूर्यप्रकाश मोकळी हवा याला खूपच महत्व आहे. आणि सूर्यप्रकाश मोकळी हवेसाठी त्याच्यातला 1/6 पटार मोकळा राहते. आणि आपण एक प्रयोग केलेला, आता आपण पुढे त्यात शेतकऱ्यांना सांगणार असा की हे 3 फुटाचे तास आपण दाबण्यासाठी ठेवले, 2 इकडे दाबल्यामुळे 60% उत्पन्न वाढते. आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे एवढं काही सांगणं होणार नाही आता. आणि म्हणून एक कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्याला काय 1-2 वेळ खतं द्यायचे असतात, 2-3 जर फवारण्या करायचं आहे तर 3-6 फट्ट्यात लावायचं. जर काही काही शेतकरी आता मी पाहिलो की व्यवस्थापन चांगली करायची आहे, त्यांना खतही बी पद्धतशीर द्यायचे आहे, त्याच्याकडे पाण्याची बी व्यवस्था आहे, असे पण शेतकरी 3-6 फट्टा लावले तर अशा शेतकऱ्यांना हा फट्टा लावायचा नाही. नंतर आपल्याकडे आणखीन जर थोडस आणखीन चांगली जर व्यवस्था जर करायची असेल तर आपण 4-6 फट्टा द्यावायचा. समजा कसं की 2 फुटानं उत्तर दक्षिण तास सारखी तिरवडायचे, एकात 1 सोडलं म्हणजे त्याचं 4 फूट होईल, एका 2 सोडलं म्हणजे त्याचं 6 फूट होईल. आणि हे झाड या पद्धतीत पण झाड जास्त बसतात. आता 3x3 झाडापडता आपण जे 3-6 फट्टा घेतो याच्या पण दुप्पट तीनपट झाड जास्त पडते, दुप्पट झाड. आणि बोंड लावण्याचं 200 बोंड लावायचं अवघड आहे, म्हणून 100 इथं आपल्या या पद्धतीत जर 3x3 वाल्याला जर 50 बोंड लावली तर 3x3 वाल्याला जवळपास 100 बोंड लावा लागतील त्याची बरोबरी करण्यासाठी, अशी पद्धत आहे. आता एक आहे दुसरं, आता जास्त जर सोय करायची असेल तर सर्वात जर उत्पन्न जास्त निघत असेल तर 5-1-7 या पद्धतीने. आता आपण काय केले की कित्येक वर्षापासून 7-8 वर्षापासून मी भरपूर असे काय प्रयोग केले, 7-8 वर्ष गेले प्रयोग मध्ये, मी हा पद्धतीत कापूस लावला, 6x1 कापूस लावला, 3x3 लावला, नंतर 4-2 लावला. एक वर्ष तर असं केलं मी की एका एकरामध्ये 8 पॅकेट लावले, म्हणजे आपण म्हणतो ना संख्या जास्तीत जास्त वाढली पाहिजे. आणि त्याच्या साईडच्या फळफांद्या पण कापल्या, पण उत्पन्न वाढलं नाही. आणि म्हणून एक वर्ष तरी पण काय झालं की आपण जे काय प्रयोग करायचे होते ते सोडले नाहीत. म्हणून मी काय केले की 1 वर्ष 4 फुटानं तासं ओढले, उत्तर दक्षिण असे पाडले, काकळे ओढले, त्याच्यातले 2 लावले 1 सोडलं, 2 लावले 1 सोडलं, म्हणजे 1 तासापासून दुसरा तास 4 फूट आणि 4 तासापासून तिसरा तास 8 फूट आहे की नाही. बरोबर. आणि त्या वर्षी मला चांगलं उत्पन्न झालं, 28 क्विंटल सुरुवातीला उत्पन्न झालं आणि नंतर 6 क्विंटल म्हणजे 34 क्विंटलच्या जवळपास त्याचं उत्पन्न झालं. मग मला असं वाटलं की आता ही जी पद्धत आहे खूपच छान आहे, बदलायचं काम नाही.
परंतु आपण काय करत गेलो की यावर्षी काय चुका जर झाल्या तर ते पुढच्या वर्षी आपण चुका दुरुस्त करतो. त्यावर्षी काय चूक झाली की 4 फुटाचा पट्टा हे थोडासा लवकर मिळत होता आणि 8 फुटाचा पट्टा लवकर मिळत नव्हता. म्हणून आपण काय केलं की 8 आहे त्याला 7 फूट केलं, 4 आहे त्याला 5 फूट केलं, म्हणजे 8 आणि 4 12, 7 आणि 5 12 झाडांची संख्या तेवढी ठेवली. आणि म्हणून आपण या जसे मी तुम्हाला म्हणले की शेतकऱ्याला एक गणित असणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ 1,019 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा आणि याला जर 40 ने भागलं, 40 गुंठ्याचा 1 एकर, आता 1,019 जर 40 केलं तर 43,560 स्क्वेअर फूट होते. आता 43,560 आता एवढा मोठा फट्टा आमच्या या शेतात मिसळत नाही आमच्या. मग आम्ही त्यांना म्हणतो की तुम्हाला कोणी फाशी देते का, नाही मिळाला तर फट्टा नाही मिळाला तर ते म्हणतात नाही. मग एखादा तुमच्या जे शेजारी आहे ते तुमच्यावर पोलीस केस करायला काय तुमचा फट्टा. मग आम्ही म्हणतो काय म्हणतो की तुम्हाला आमच्या आमच्या प्रदेशात तुमचं भारीच आहे कारण तुमची झाडाची संख्या कमी आहे ना. म्हणून 43,560 भागीला 3/3 लावलं तर 9 स्क्वेअर फूट झाड बसायला, 43,500 भागीला 9 झालं तर 4,800 झाड बसते. तर 4/2 लावतात काय शेतकरी, 4/2 जर लावलं तर 4×8 स्क्वेअर फूट झाड बसते, 5,400 झाड बसते है की नाही. आणि म्हणून या पद्धतीत आपण जे 5×1 × 7 लावतो या पद्धतीत 7,260 झाड बसते, म्हणजे 3/3 च्या 1.5 पट झाड. आता 3/1 जास्त झाडच बसले समजा, पण 1-5 फुटाचा आणि 7 फुटाचा खूपच मोठा फटा आहे ना, याला सूर्यप्रकाश मोकळे भरपूर भेटते. आणि म्हणून काय झालं की हे जे 7 ते 8 फुटापर्यंत वाढला कापूस तरी हे बुडा याचा जे सूर्यकिरण आहे बुडापर्यंत पडतच राहते. आणि याच्यामुळे काय झालं की जे प्रत्येक पानावर ते सूर्यकिरण पडल्यामुळं पोटेशन करण्याची क्रिया खूप मोठ्या प्रमाणात होते आणि याच्यात आयती पान राहत नाही. परंतु काही शेतकऱ्याची घनदाट यावर लावगड असते, सूर्यकिरण बुडा जातच नाही, जात नसल्यामुळं पानं लाल होते तर पिवळे होते तर आणि पडून जाते आणि 3 ते 4 फुटापर्यंत त्याला पानही राहत नाही. आणि आपल्याला जवळपास 11 महिने एकही पान पिवळं पडत नाही, हिरव्याला हिरव राहते, याच्यामुळे पोटेशन करण्याची क्रिया वाढली. दुसरी गोष्ट की सूर्यप्रकाश मोकळ्या भरपूर भेटत असल्या या पद्धतीमध्ये बोंडाची साईज 1.5 पट वाढली, 1.5 पट बोंड होते. याच्यामुळं काय झालं की सुताची लांबी वाढली, सरकीची पण वजन वाढलं है की नाही. आणि दुसरी गोष्ट याचं बूड खूपच जाड असल्यामुळे या पद्धतीत काय होते की फळ फांद्या सर्वात जर गणित मी वारंवार सांगतो सर्वात जर महत्वाचा असेल तर फळ फांद्यावर गणित आहे. आणि म्हणून आमच्या ज्या झाडाला शेतात 55 ते 60 पर्यंत फळ फांद्या देत शेतकऱ्यांना जर 40 जरी लावल्या फळ फांद्या 5 पूर्ण लावले 5 ग्रॅमचं पूर्ण जर आहे तरी 40-45 क्विंटलच्या वर उत्पन्न जाते. आणि म्हणून हे नंतर आता याला आपण 2-5 मधून 7 मध्ये दाबतो. आता हे विषय खूप मोठा आहे, एखाद्या वेळेस आपलं जर पेशल हे केलं समजा तर आणखी कॅपरस असेल तर मी नंतर सांगेन. आणि म्हणून आता या पद्धतीत काय झालं की मी तर म्हणतो की आता 5 ते 7 ते 7 राज्यात 7-8 राज्यात आता फोनी आली मला 7-8-10 राज्यात या पद्धतीनं आता शेतकरी उत्पन्न घ्यावे. आणि इतके काय फिकर चांगले आता त्यांच्यामध्ये की त्यांचे व्हिडिओ वगैरे पाहून मी खूप समाधानी आहे. आणि आज मी बऱ्याचशा वेळेस काल म्हणून फोन घ्यायला आपला कार्यक्रम होता त्यावेळेस सांगितलं की आता मी 1,000 अमृतराव तयार केले आणि याच्या पुढे लाखो सर्व अमृतमय होऊन जाईल. आणि म्हणून आता शेतकऱ्यांना कसं आहे की एकजूट होणं महत्वाचं आहे. नंतर आता याच्या पुढचे येणारे खूप प्रश्न आता गोंडाळी आहे, गोंडसळा, इतर कोणते रोग आहेत. आणि आता जसं की आपण एक म्हणाल मिया बीबी राज्य तो क्या करेगा बाजी, आज अमृत पॅटर्न एक उत्पन्न काढणार आणि खरेदीदार त्याच्याकडे जास्त आहेत असे गुरु आपलं कॉटन गुरु आणि यांची जी आज सांगड झालेली आहे. आणि म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यांनी हा कार्यक्रम बघायला पाहिजे. आणि प्रत्येक भागात आता आपले 1,000 लोक आता जसं की आज मी तर खूप समाधानी आहे समजा मी जे काम केलेलं आहे याच्यात खूप समाधान आहोत की आज माझे शेळे पण आज येतं त्याला एक चांगलं आपल्याला व्यासपीठ मिळालं आणि असं 1,000 शेतकऱ्यांना असं व्यासपीठ मिळून जाईल. आणि इतर शेतकऱ्यांनी आम्हाला त्याच्या पुढं सहकार्य जर केलं आम्ही समजा तर आम्ही अशा खूप मोठ्या गोष्टी करू. आज आता आम्हाला 2-4 दिवसात ज्यावेळेस लॉकडाऊन ज्यावेळेस कमी होईल त्यावेळेस मनीष भाऊ आणि आम्हाला यावेळेस जायचं आहे समजा की आतापर्यंत कितीतरी शेतकऱ्याला
फसुली चालली आहे. मी पाहतो व्हॉट्सअपवर खूप तकलीफ होती आजपासून, मुलाला सांगायला कोणत्या पांढऱ्या मुळ्या सांगायला, कोणत्या काही मुळाला टाइम असं त्या पांढऱ्या मुळ्यावर बसतो, बाकीच्या सगळ्या गोष्टीवर बसतो. आणि म्हणून आता आम्हाला जे काय कंपन्या आहेत समजा डुप्लिकेट कंपन्या, बोगस कंपन्या आज खूप याच्या नावावर शेतकऱ्याला लूट मोठ्या प्रमाणात चालू आहे. मायक्रो ड्रग्स वगैरे वगैरे शेतकऱ्याला मी तर वारंवार सांगतो की मायक्रो ड्रग्स वगैरे अजिबात चालू नाही, फक्त शेणखत वापरा. जे काय तुमचे जीवाणू वगैरे वाढवण्याचे जे आहेत, जमिनीचे जीवाणू कसे वाढतील ते पण आम्ही सांगू तुम्हाला. हे पण हे महत्वाचं आहे की वाढणं महत्वाचं आहे. बरोबर. म्हणून औषधाची कंपनी असो, जसं की काही म्हणतात की गोंडाळीचा दुश्मन किंवा असे बरेचसे आज सांगायचे की आता आम्हाला कॉटन गुरु मनीजीना आम्हाला एक निवेदन द्यायचं आहे कलेक्टर साहेबाकडे की जेवढ्या काय कंपन्या आता, जेवढे काय औषधवाले आता, जेवढे काय या युट्यूबवर माध्यमातून किंवा कृषी अधिकारी आता किंवा या सर्व जेवढे जेवढे काम करणार आहेत, आम्ही याला म्हणणं आहे की याला आम्हाला कृषी विद्यापीठात प्रत्येक गोष्ट सर्वांना 3-3 एकर यांच्यावर आम्हाला 3-3 एकर याच्या आमचे प्रयोग करण्यासाठी शेत्या द्या. आणि तुम्ही ठरवा, तुम्ही पहा समजा असं कसं काय होते ते, आणि याच्यावर आम्ही आता लवकरच भर देणार पण आहोत. खूप खूप आभार अमृतावजी. तेच आहे की आता युवा आपले भविष्य आहे आपण फक्त म्हणतो, पण ते आपण युवाकडे फोकस पण केलं पाहिजे आणि युवाला करून पण दाखवलं पाहिजे. हे आपण करून दाखवलं आहे आणि म्हणूनच युवा प्रोत्साहित झालेले आहे. तर तेच आहे कॉटन गुरु अमृत पॅटर्नचा जादू की तुम्ही उत्पन्न वाढवा, घाबरू नका, तुम्ही गुणवत्ता वाढवा ते गरजेचं आहे, पण त्यानंतर विपणन मध्ये आपलं लक्ष असू द्या. तर शेतीमध्ये नुकसानच सोडा, तुम्हाला फायदा नाही होणार असं काही शक्यता नाही. एक प्रश्न घेतो की पाणथळ जागेत जास्त पाऊस झाल्यामुळे झाडाची मरगड होत आहे, तर त्याचा उपाय काय आहे? झाडाचे दोन प्रकार आहेत. एक सतत सतत पाऊस असलं त्याला आपण चोपण किंवा एखादं पान चोपड म्हणतो आपण त्याला, रान चिबाड रान म्हणतो काही काही. अशा जागी त्याचे पानं लाल होते, पिवळे होते तर नंतर लाल होते, आणि मग नंतर तिच्या जी मुळं असतात ना फुलल्या सडल्या जाते, त्याच्या त्याची जे आवरण आहे सालीचं त्याच्यात बुरशी येते आणि ते नंतर सडून जाते. दुसरी गोष्ट एक आपण त्याला जास्त जर पाऊस झाला तर त्याला उबळण्याचं प्रमाण होतो आपण त्याला उबळते झाड, कारण त्याला काय होते की ज्यावेळेस आता तरी काही नाही पण आता थोडीशी प्लॉट ज्यावेळेस वाढते तर एक मुळी पीक काही काही बरेचशा व्हरायटी आता असं की त्याची मुळं खोल जात नाहीत, आडवे पसरतात अशा ते मोठ्या गोंड्याच्या व्हरायट्या. आणि काही दिवसाला पाऊस झाला, थोडीशी हवा जरी सुटली, ऊन जरी तापलं तरी त्याला काय होते की त्याला श्वासोश्वास घ्यायचं म्हणत नाही, त्याची दम कोंडी होते. आणि नंतर मग काय होते ते झाड सुकले जाते कवापू, आता असे शेतकरी काय करतात की पुराच्या पुरा 100% सुकून जाते कापूस. आणि अशा वेळेस मला बरेचसे फोन येतात, याचे असे दोन प्रकार आहे. आता हा जर प्रकार असेल तर आपण पुढच्या वेळेस त्यांना प्रश्न करा, आपण या प्रकारचं औषध सांगू. दुसरी गोष्ट जर चिबाड जर आला असेल तर थोडे बेड करा पाहिजे, एकरी 4 पोते सुपर फॉस्फेट टाकायला पाहिजे, किंवा जर जिप्सम जर भेटा असेल तर प्रति एकरला 2 क्विंटल जिप्सम वापरा पाहिजे, किंवा जर नेहमी चिबडत राहत असेल तर थोडासा युरियाचा आपण युरिया किंवा मॅग्नेशियम सल्फेट असं पिन आपण थोडं थोडं त्याच्यात शिपू शकतो. बरोबर आहे. तर आता शेतकरी मित्र आपल्याला विनंती आहे की आपल्या शेताचा फोटो आम्हाला पाठवा, तुमची जे जे अडचण असेल ना तुम्ही कार्यक्रमाचा अगोदर त्याच्यावर फोटो किंवा व्हिडिओ पाठवला तर ते आम्ही प्ले करू इकडे आणि त्याच्यावर लाईव्ह मार्गदर्शन आम्ही करू अमृतराव जी देशमुख थ्रू, की तुमचा उपाय इमिडिएटली काय होऊ शकतो. तर आता पुढच्या वेळासाठी आपल्यासाठी एक होमवर्क आहे, नेक्स्ट जी एफपीओ आहे, आणि आपण पण जर आपल्याला आपण आम्हाला फोटो व्हिडिओ पाठवले तर आम्ही तुम्हाला लगेच उत्तर देऊ. आणि तुम्हाला जर ते मोठा प्रश्न असेल, खूप साऱ्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, तर आपण ते वेबिनार मध्ये घेऊ, तुमचं नावाने ते फोटो व्हिडिओ दाखवून आम्ही त्याचा उपाय आपल्याला सांगू. खूप खूप आभार अमृतरावजी.